मित्रांनो, एसवी विचारधारेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत 8 जानेवारीचे दिनविशेष, स्काउटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल स्मृती दिन. मित्रांनो, बालवीर संघटनेचे जनक रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1875 रोजी लंडन येथे झाला. लंडनमध्ये शिक्षण घेऊन ते लष्करात दाखल झाले. लष्करात ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले. स्काउट चळवळ हेच आपले जीवित कार्य आहे ह्याची जाणीव झाल्यावर त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. 4 जुलै 1911 रोजी 30,000 मुलांचा प्रचंड स्काउट व गाईड मेळावा इंग्लंडमध्ये भरला होता. त्यावेळी जगाचे चिप स्काउट म्हणून बेडन पॉवेल व त्यांच्या पत्नी लेडी बेडन पॉवेल ह्या जगाच्या पहिल्या चिप गाईड झाल्या. विश्वबंधुत्वासारख्या विशाल उद्देशाने पॉवेल यांनी स्थापन केलेली स्काउट गाईड ही जागतिक व धर्मातीत संस्था आहे. मित्रांनो, चारित्र्य, आरोग्य व उद्यमशीलता आणि सेवाभाव ही बालवीर संघटनेची चतुसूत्री आहे. आज जगातल्या 200 देशात कोट्यावधी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बालवीर चळवळीच्या सदस्य आणि सदस्य आहेत. कर्तव्य दक्षता, राष्ट्रप्रेम, शुचिता हे सूत्र असणारी बालवीर चळवळ 1907 त्यांनी सुरू केली. या संघटनेची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी लेडी बेडन पॉवेल सांभाळत. शिबिरे, भ्रमंती, राजमार्गावर वाहतूक नियंत्रण इत्यादी विविध कार्यक्रमांनी संपन्न अशी ही चळवळ व्यक्तिमत्वाच्या विकासाला पोषक आहे. मित्रांनो, बालवीर संघटना, वीरबाला चळवळ या दोन्ही संघटनेच्या शाखा बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया इत्यादी राष्ट्रात सुरू आहेत. तयार रहा हे स्काउटचे बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य आहे. त्यासाठी शरीराने सुदृढ, मनाने जागरूक व नीतीने पवित्र राहून इतरांच्या सदैव उपयोगी पडण्यासाठी स्काउट प्रयत्न करतो. स्काउटला आपल्या शिलाचा अभिमान वाटतो, त्या शिलावर त्यांचा विश्वास व श्रद्धा असते. मित्रांनो, सद्गुण, कर्तृत्व आणि देशाभिमान या गुणांच्या विकासाबरोबरच आदर्श नागरिक घडवण्याची पाठशाळा म्हणजे बालवीर चळवळ असे लॉर्ड बेडन पॉवेल म्हणत. दररोज एक तरी सत्कार्य आपल्या हातून घडावे ही बालवीराची उत्कृष्ट इच्छा असते. भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य आहे. आज भारताच्या 28 प्रांतात व 7 केंद्रशासित प्रदेशात ही चळवळ कार्यरत आहे. स्काउटिंग फॉर बॉईज हे त्यांचे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले. मित्रांनो, चारित्र्य घडवण्याची शिकवण देणाऱ्या चळवळीचे जनक पॉवेल यांचे 8 जानेवारी 1941 रोजी निधन झाले. समाजाची सेवा करण्यास आदिवासी भागातच गेले पाहिजे असे नाही. अपंग सेवा म्हणजे समाजसेवा नव्हे तर मुलांवर, नव्या पिढीवर सुसंस्कार घडवणे ही सुद्धा मोठी समाजसेवा आहे. आणि आज तर अशाच समाजसेवेची गरज आहे. स्काउट गाईड शिक्षणच काळाची ही गरज भागू शकेल